विश्वासी श्री कृष्ण हळदणकर यांच्या 90व्या जयंती निमित्त सकाळच्या रागांची सृष्टाव्य मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीतातील आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक व गानगुरु पंडित श्रीकृष्ण तथा बबनराव हळदणकर यांचे नोव्हेंबर 2016 निधन झाले. त्यांच्या 90व्या जयंती निमित्त पुण्याच्या आर्टिस्ट्री या संस्थेने सकाळच्या रागांच्या मैफिलीचे आयोजन केले आहे. या मैफिलीमध्ये कैलासवासी पंडित हळदणकर यांच्याकडून जवळजवळ 20 वर्ष गायनाची तालीम घेतलेल्या त्यांच्या पट्टशिष्या सौ कविता खरवंडी तसेच पंडित हळदणकर यांना गुरुस्थानी मानत असलेले सुप्रसिद्ध गायक श्री शौनक अभिषेकीही आपली गायन सेवा रुजू करणार आहेत. पंडित हळदणकरांबरोबर अनेक वर्षे तबल्याची संगत केलेले धनंजय खरवंडीकर हे तबल्याची तर प्रसिद्ध हार्मोनियम वादक उदय कुलकर्णी हे या मैफिलीमध्ये हार्मोनियमची साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी मयूर कॉलनीमधील बालशिक्षण मंदिर कोथरूड पुणे येथे सकाळी 9 वाजता सकाळच्या रागांच्या मैफिलीचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. धनंजय खरवंडीकर आत्ता या 24 तारखेला 24 सप्टेंबर रविवार सकाळी 9 वाजता बालशिक्षण मंदिरमध्ये एक संगीत मैफल आयोजित केलेली आहे. निमित्त आहे ते म्हणजे ज्येष्ठ गायक जयपूर आणि आग्रा घराण्याचे पंडित बबनराव हळदणकर यांची 90वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या ज्येष्ठ शिष्या कविता खरवंडीकर आणि प्रसिद्ध गायक श्री शौनक अभिषेकी यांचं गायन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मुक्त असेल सर्वांना आणि हा कार्यक्रम बालशिक्षण मंदिर सकाळी 9 वाजता म्हणजे मयूर कॉलनीमध्ये कर्वे रोडवर इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्यांनी जरूर सर्वांनी हा कार्यक्रम एक ज्येष्ठ गायक पंडित बबनराव हळदणकर यांच्या स्मृतीमध्ये सादर केला जात आहे. बबनराव हळदणकरांचं सांगीतिक कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते असामान्य आहे आणि आम्ही सगळेच आजच्या पिढीतले लोक त्यांच्या बंदीशी त्यांच्या रचना गातो तर आपल्याला नम्र विनंती आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी येऊन त्यांना आपले रिस्पेक्ट्स द्यावे हीच आपल्याला